नमस्कार, मी अमृता कदम, स्पेन न्यूज मध्ये आपलं स्वागत. स्पेन न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे होळी, उदाशनी पौर्णिमा. होळीच्या या उत्सवाला होळीका दहन, शिमगा, उदाशनी महोत्सव, टोला यात्रा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. होळी आज सध्या शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाचा निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात, शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे 6-7 जून पर्यंत विश्रांतीचा काळ असतो, त्यामुळे शिमगा हा शेतकरी मोठ्या उत्सवात साजरा करतात. पुण्यातील शिंदेवाडी येथील एका गॅरेज समोर उभ्या असलेल्या 4 ते 5 खासगी बस 20 ते 25 वाहनांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दळाचे बंब आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचला होता. तासभर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दळाला यश आले आहे. मुंबई सीएसटी येथील पूल उद्घाटन करताना स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक झाल्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. या दुर्घटनेला केवळ पूल विभागच जबाबदार नसून पालिकेच्या फोर्ट एअर विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी इतके जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विभाग कार्यालयातील अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पूल दुर्घटनेची खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सुमारे 15 मिनिटे नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तसेच राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केले आहे. रंगशाला येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी आणि शाह मुक्त भाजपसाठी भाजप विरोधात मतदान करा असे विधान त्यांनी केले आहे. कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्याच्या काळमावाडी फाट्याजवळ आग लागल्यामुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. अभयारण्यातील सरपटणारे प्राणी आणि औषधी वनस्पती ध्वंस झाले आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास घडत आहे. वन्यजीव विभागाच्या पथकाने रात्री आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठी हानी टळली असून मात्र रात्री उशिरापर्यंत आग सुरू होती. आग लागलेल्या परिसरात फुलांचे मोठमोठारे लोक दिसत होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी होळीच्या सणानिमित्त पाकिस्तानला मिठाई न देण्याचा निर्णय बीएसएफने घेतला आहे. अहमदनगरमध्ये कर्जत तालुक्यातील राशीन येथील जनावरांच्या आठवडे बाजारात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि अच्छे दिन स्वप्न दाखवून सत्ता मिळवण्याच्या भाजपात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून दुष्काळी ठाव्यांची घोषणा केली, त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुष्काळ सरकार संकटांमध्ये देखील राजकारण करणे हे मानवतेला कायमा फसण्यासारखे आहे अशी टीका त्यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, यामुळे गोव्यात भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने देखील आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केल्याने गोव्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र आज 20-15 अशा फरकाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. पंजाब नॅशनल बँकेला फसवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास अर्थ मंत्रालयाने मदत केली असा आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. अर्थ मंत्रालय दक्ष राहिले असते तर नीरव मोदी देशाबाहेर पळूनच जाऊ शकला नसता असे ते म्हणाले. याला अर्थ मंत्रालय जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न केले पण अर्थ मंत्रालयामुळे ते शक्य झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण देश चौकीदार झाला आहे. चौकीदार हा देशभक्तीला पर्यायी शब्द आहे असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात विद्यार्थ्यांपासून शिक्षक, शेतकरी, नोकरदार आणि विविध क्षेत्रात काम करणारे लोक मी सुद्धा या देशाचा चौकीदार आहे असं म्हणत असल्याचा दाखवण्यात आलं आहे. सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का. सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. गरवारे क्लबमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. यावेळी मोहिते पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख,
ही भाजपाची बडी नेते मंडळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी उपस्थित होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथील टेक पोस्ट नाक्यावर गोवा बनावटीचे विदेशी मद्य विशेष पथकाने पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विवेकानंद मारुती खदारे याला 26,000 रुपये किमतीच्या मद्य साठ्यासह ताब्यात घेतले आहे. राधानगरी प्रांत संपत जिल्हाधिकारी तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीडीओ डॉक्टर उदय पाटील श्रावण सलाम शरद राणमुठे या निवडणूक दक्षता पथकाने गस्त घालताना हा मुद्देमाल पकडला.